नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत। तसंच मी कालच्या ब्लॉगचा एंड करायचं विसरून गेले, तर ठीक आहे। आता आम्ही चाललो, म्हणजे आम्ही चाललो आता खालचे पॉइंट फिरण्यासाठी। आता आम्हाला ही रूम सोडायची आहे आता ह्या रूमला बाय बाय म्हणून। आता आम्ही खाली, म्हणजे जे खालचे पॉइंट आहेत जे काय असतील ते सगळे बघायला चाललो। आता थोडासा नाश्ता वगैरे करू केला तर, नाही तर डायरेक्ट पॉइंट फिरायला। तर चला बघूया। मी आमच्या बंगलोला सोडून चाललेलं आहे। बंगलोच्या या साईडला बघायला पूर्ण हिरवी हिरवी झाड आहेत मोठी मोठी। आता ही कशाची झाड आहेत बरं? अशोकाची झाड आहेत ही सगळी। इथं लावलेली तिकडे होती ती सुरुची होती, इकडे पूर्ण अशोकाची झाड आहेत, आंब्याची झाड आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत। मला मी म्हटलं की रूम सोडली, म्हणजे की आमचा जो बंगलो होता हावाला तो आम्ही सोडला। तर आता मी ती रूमाला मधून चालली आहे, म्हणजे आता मी खालच्या पॉईंट फिरून डायरेक्ट कुठे जाणार, म्हणजे आता मी जाणार कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला। बॅग पण पॅक झाला आणि खालचीच गाडी आहे आमची, ती पण तुम्हाला दाखवते। ही बघा आमची गाडी आणि वरती सगळं सामान आहे, सगळ्यांचं सामान ठेवलंय। आता सगळे आता निघालेत, सगळ्यांची काय म्हणतात तर सगळे बॅग पॅक वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे। इथे आल्यावरती आहे ना समजतच नाही आलो कधी आणि चाललो कधी, असं वाटतं काल आलो रास्ते निघालो, पण असं वाईट वाटतं। आणि मला इकडून जायला घरी अजिबात आवडत नाही, कारण की माझी फेवरेट प्लेस आहे, कारण की इथं खूप शांतता प्रसन्नता असते, त्यामुळे मला खूप बरं वाटतं इकडे आल्यावरती। तरी मला आता सर्दी झाली आहे फुल, मी रात्रीभर जाम आहे, डोकं दुखतंय सर्दीमुळं। तर ठीक आहे, आता चला आता ब्लॉग तर काढणार आहे, ब्लॉग कुठेच थांबवणार नाही काही होऊ दे। चला आता कंटिन्यू बघा, खूप छान छान पॉइंट्स आहेत खालचे, ते बघूयात। ही जी माणसं तुम्हाला चालत येताना दिसतात आहे ना, ती आहेत बालाजी भक्तच आहेत, जे की खालून रेणीगुंटापासून ते तिरुमलापर्यंत चालत येतात मनोभावे श्रद्धेभावने। त्यांच्यासाठी ही अशी सोय करून ठेवली आहे, जागोजागी पाण्याचं, परत वरती बघा शेड पण करून ठेवले, जेणेकरून ऊन लागू नये याचीसुद्धा काळजी घेतलेली आहे संस्थांनी। मस्तपैकी पॉईंट फिरायला आलो। आता पहिला पॉईंट आहे तो तुम्हाला दाखवते, म्हणजे आपले हनुमान, त्यांची खूप मोठी अशी मूर्ती आहे ती दाखवते, आणि खूप साऱ्या घंटा आहे तिथं बांधलेल्या, का बांधल्यात माहिती नाही पण दाखवते तुम्हाला, मस्त आहे। कोणत्या पण देवस्थानला जावा, म्हणजे नमस्कार करायला जावा तुम्ही, तिथं आहे ना पाणी हे असणारच, पाणी, वॉशरूम ह्या सगळ्याची सोय इथं केलेली आहे। कुठेही लोकांना म्हणजे ना कसं अनकम्फर्टेबल वाटायला नको, सगळीकडे लोक कम्फर्टेबल आहेत। असं हनुमानांचं दर्शन झालं, आई कसं वाटतं इथं तुला? आई पण आजारी पडली, कारण की इथलं पाणी नाही जास्त वारं लागलं, त्यामुळं हे सर्दी प्रकरण आम्हाला झालेलं आहे। आणि मूर्ती बघा किती सुंदर दिसते, जय श्रीराम। तुम्हाला हा समोर जो डोंगर दिसतोय आणि ती जी कलाकृती दिसतीये त्याला गरुड पॉइंट असं म्हटलं जातं, कारण की त्या डोंगराचा जो भाग आहे पुढचा तो सेम गरुडासारखा दिसतोय। आलो इस्कॉन टेम्पलला। या टेम्पलचं वैशिष्ट्य आहे इथं व्हिडिओ काढलेलेच चालत नाहीत आतमध्ये, बाहेर ना जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवते तुम्हाला। पुण्यामध्ये कसे इस्कॉन टेम्पल असतात तसंच सेम, फक्त याचे डिझाईन खूप भारी आहेत, सगळीकडे बालाजींचे असे छान छान वेगवेगळ्या प्रकारचे अवतार दाखवलेले आहेत। मस्त आहे मंदिर, छान, दोनच कलरमध्ये, एक आहे येल्लो आणि दुसरा आहे ब्लू, तो पण फ्रंट आहे एकदम। आणि पूर्ण बाजूनी जर का त्याचं आवरण बघाल ना तर ते कमळामध्ये वसलेलं असं हे मंदिर आहे, आणि पूर्ण ग्रीनरी आहे, जिकडे बघाल तिकडं ग्रीनरी आहे, तिकडं भगवद्गीता ठेवली आहे खूप मोठी अशी। अन्न कॉपी
माझी तब्येत खूप बिघडत चालली होती आणि कशाचाच फरक पडत नव्हता. मग आत्त्यांनी माझी दृष्ट काढली. मी आत्या म्हणत नाही, मी दिदी म्हणते, कारण की दिदी खूप जवळचं वाटतं. आत्यासुद्धा तेवढंच जवळचं आहे, पण दिदी इज द बेस्ट. तर छानशी तिने दृष्ट काढली, कारण की मी खूप खूप वीक झाले होते की मी कुठला पुढचा व्लॉगसुद्धा देखील केला नाही. माझी तब्येत पूर्ण डाऊन झाली होती. तर आता मी आले नेक्स्ट पॉईंटला, तो म्हणजे ओल्ड तिरुपती बालाजींचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी. तर इथं आल्यावरती माझी तब्येत पूर्ण बिघडली, त्यामुळे मी आईच्या मांडीवरती झोपून घेतलं. इथे मी कुठेसुद्धा शूट केलं नाही आहे, कारण की इथलं शूट जे आहे यश, सोनू आणि आई या तिघांनी केलेलं आहे. कालहस्तीचं छानसं दर्शन घेतलं, पद्मावती, या सगळ्या मंदिरांची दर्शनं खूप सुंदररित्या झाली. तसंच पुढं दिसले ते म्हणजे तांदळाची शेती, म्हणजे भाताची शेती, तसंच त्याबरोबर उंच उंच नारळाची झाडं ही खूप फेमस. आलो आम्ही रेलीगुंटा रेल्वे स्टेशनला, जिथून की इथून आमची कोल्हापूरची ट्रेन आहे. आता सगळे बॅग्स वगैरे खाली घेतात, मला इतकं बरंच वाटत नव्हतं, आता थोडं बरं वाटतंय. तर चला आता पुढचा प्रवास बघूया. खूप आज हेक्टिक झालंय माझं, कारण की मला उन्हाचा भयंकर त्रास होतो, त्याच्यामुळे वोमेटिंग ह्या गोष्टी सगळ्या जास्त झालेल्या आहेत आणि विकनेस आलाय मग मला, त्यामुळं तर ठीक आहे. तर चला आता पुढचा प्रवास बघूया, आता ट्रेनचा प्रवास आहे. आता मस्तपैकी चेंज वगैरे केला, पप्पा थांबलेत, आता आम्ही जेवू देणार, मग पप्पा जेवायला जाणार. डबले पप्पा इकडे सूरज काका बसलाय आणि जे आता सामानावर लक्ष ठेवतात ते. आम्ही निघालो आता जेवायला, आता तशी मला कुठं बरं वाटतंय फायनली. तर चला आता जेवण करूया. सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाहीये, फळं खाल्लीत नसती, फळं त्याच्यावरती मी आज असते. चला आता काहीतरी खाते छानस. या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन जेवण जेवलो खूप दिवसांनंतर. आता कुठं बरं वाटतंय, जास्त काय खाल्लं नाही मी, तर जास्त काय खाल्लं नाही, एक रोटी, थोडी भाजी आणि थोडासा भात, बस एवढंच खाल्लं. आता पप्पा आले जेवायला, जा पटकन जेवून घ्या तुम्ही. वाट बघतोय, प्लॅटफॉर्मच्या शेजारीच थांबले. आता कधी यायची आमची ट्रेन, 10 ट्रेन आहे. आणि इथं आता सगळ्यांना पाणी भरायला आले, आपल्या आमच्या बॉटल आहेत, फक्त पाणी भरून घेतात. हे कितीला आहे रे, 1 लिटर बॉटलचं पाणी? 1 लिटर बॉटलचं पाणी 5 रुपयाला आहे. तुम्हाला दाखवते कशी सिस्टीम आहे. वॉटर वेंडिंग मशीनच नाव दिलेलं आहे आणि हे असं पाणी भरून घेतात त्या बाटल्यांमध्ये. दादा इकडचे प्लॅटफॉर्म बघू शकता किती क्लीन आहेत, थोडे सुद्धा घाण नाहीत आणि कसला वास सुद्धा येत नाहीये, माहितीये का. आता सगळे बसलेत निवांत आपले आपले फोन घेऊन. ती बघा आमची साक्षी कशी बसली आहे इकडे. दिदी बघा, दिदी मम्मीनली. आता आम्ही निघालो तिरुपती मधून कोल्हापूरला. आता आमची ट्रेन 5 ते 10 मिनिटात येते. आता S9 आमचा हे तिकडे जायचंय पळत पळत. तर चला 5 ते 10 मिनिटात ट्रेन येते. सगळ्यांनी आपापल्या बॅगा लगेच घेतलेल्या आहेत. आता कसं आहे तिरुपती मध्ये आल्यावरती सगळ्यांचं कसं असतं, खूप दिवस राहावं अशी इच्छा असते, कारण की इथे जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि जे एनर्जी असते ना, मी किती चाला किती फिरा काही करा तरी सुद्धा अजून तुम्हाला फिरूच वाटणार, असं कंटाळणार नाही, जमणार नाही की आता नको आता नको जायला. काल रात्री मी 1 ते 2 वाजेपर्यंत फिरत होतो, गप्पा मारत बसलो होतो. घरी असतो तर लगेच झोपून जातो. बाय बाय करून आता आम्ही निघालो कोल्हापूरला. सगळे ट्रेन पण आली आमची आणि इकडे बघा कशा गप्पा टप्पा चालल्या. अजून यांना तिरुपती मधून यायचंच नाही, घरी इथेच राहायचंय. यायचं नाहीये का पुण्याला, घरी नाही जायचं. जायचं का, राहूयात आपण इथेच तिरुपती मध्ये. सगळ्यांचं म्हणणं आहे राहूयात तिरुपती मध्ये. पप्पा तुमचं काय म्हणणं आहे? पप्पांना तर काय तिरुपती मध्ये राहायलाच आवडेल, सारखे म्हणतात मी ते घर घेतो आणि राहतो मस्त पैकी निवांत. मध्ये आलो डायरेक्ट झोपले मी तर, सगळेच झोपले डायरेक्ट, कारण की
बसूनच दिलं नाही कॉलाला, बोलले डायरेक्ट गपचूप झोपा सगळ्यांनी. आम्ही सगळे झोपले. आता मी एकदम टॉपला आहे आणि ही ट्रेन असली भारी आहे ना, पूर्ण क्लीन आहे, कुठं सुद्धा असं घाणेरडी नाही आहे, एकदम फुल नवीन नवीन ट्रेन आहे. मी तुम्हाला दाखवते आता ट्रेन. अशाच प्रकारे मी आता झोपते. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. प्लस लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला जर काही नवीन असेल तर सबस्क्राईब करूनच टाका. तर धन्यवाद. असंच प्रेम आशीर्वाद काय तुमचे माझ्यासोबत राहते.